महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनेक वर्षांनंतर तब्बल 8,169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 ही पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी नियोजित आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू असून ठाकरे आणि शिंदे गटातर्फे जोरदार युक्तिवाद सुरू आहे. शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य आहे. प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच असून मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही असा युक्तिवाद ठाकरे गटातर्फे करण्यात आला. यावर शिंदे गटाने प्रतिनिधी सभा केवळ ठाकरे गटाची कशी असू शकते असा सवाल उपस्थित केला. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये दोनदा बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालंय. राज्यातील सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय. खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू आहे त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय. सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे पवार तासगाव तालुक्यातील आरवडेत बोलत होते. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते. माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या कारला काशिमीरा येथे अपघात झालाय. या अपघातात डॉक्टर सावंत जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं. पालघर येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी डॉक्टर सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरला जात होते. त्यांची कार काशिमीरा येथे आली असता पाठीमागून एका डंपरने कारला धडक दिली. डॉक्टर सावंत यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा यासाठी सतत आग्रही राहून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठं आणि स्त्री शक्ती जागर चित्ररथावर साकारण्याचं काम दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. या वर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत 3.5 शक्तीपीठे आणि स्त्री शक्ती जागर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजपचे नेते ब्रिजभूषण यांच्याविरोधात जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या क्रीडापटूंच्या आंदोलनाला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पाठिंबा दिलाय. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रशिक्षक महिलांशी गैरवर्तन करतात आणि त्यांचा छळ करतात असा आरोप कुस्तीपटू विनेश फोगटने केलाय. सोशल मीडियावर मत व्यक्त करताना प्रियंका गांधी यांनी म्हटलंय की आमचे खेळाडू देशाची शान आहेत. ते जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीने देशाचं नाव मोठं करतायत. त्याच खेळाडूंनी कुस्ती महासंघ आणि त्यांच्या अध्यक्षांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत. या खेळाडूंचा आवाज ऐकला गेला पाहिजे. आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन मागील भाजप सरकारच्या काळात घडलेल्या भ्रष्टाचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करेल अशी आशा होती. तथापि आता उर्वरित काळात हे सरकार त्यांच्यावर कारवाई करेल अशी मला अपेक्षा आहे असं विधान काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केलंय. त्यांनी हे विधान गहलोत यांची कोंडी करण्यासाठी केलंय असं मानलं जात आहे. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्याशी गहलोत यांचे राजकीय साटेलोटे आहेत त्यामुळेच त्यांनी वसुंधरा राजे सरकारच्या कोणत्याही गैरव्यवहारांवर कारवाई केलेली नाही असं सांगितलं जात आहे. काँग्रेस नेत्यांनी बऱ्या बोलाने भाजपमध्ये सामील व्हावं अन्यथा त्यांच्यावर बुलडोझर कारवाई केली जाईल. त्यासाठी त्यांनी तयार राहावं अशी अजब धमकी मध्य प्रदेशचे मंत्री महेंद्र सिंग सिसोदिया यांनी दिली आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यातून मोठा वाद निर्माण झालाय. तथापि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांचे सिसोदिया यांनी समर्थनच केलंय. सिसोदिया यांनी राघोगड नगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या प्रचारादरम्यान एका मेळाव्याला संबोधित करताना हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. आयकर विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी केरळमधील कन्नूर येथे केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI मोठी कारवाई केली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी CBI भारतीय नौदलाच्या 18 कर्मचाऱ्यांसह 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यामध्ये केरळ पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. सुमारे 44 लाख रुपयांपेक्षा जास्त आयकराचे खोटे रिफंड क्लेम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आयकराचे खोटे रिफंड क्लेमचे दावे करण्यासाठी नौदलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी आणि दोन खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवलाय. पहिल्या सामन्यात अखेरच्या क्षणी शार्दुल ठाकूरने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर विजयी ठरलेल्या भारतीय संघाला उद्या होणार असलेला न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात 350 धावा करूनही भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. त्यावेळी मायकल ब्रेसवेलला ठाकूरने यॉर्कर चेंडूवर पायचित केलं आणि भारताने हा सामना अवघ्या 12 धावांनी जिंकला. या दोन संघात सुरू असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली असून शनिवारचाही सामना जिंकत तिसऱ्या सामन्यापूर्वीच ही मालिकाही जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.